कायम विना अनुदानित शाळांना 20% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे शिक्षण मंत्री यांनी सांगितलं आहे. बघूयात पुढची बातमी. पुण्यातील शिक्षण संस्थेच्या शिक्षकांचं आंदोलन आजपासून सुरू झालेलं आहे. कित्येक वर्ष पगार नसल्याने शिक्षक आक्रमक झालेले आहेत. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. विनाअनुदानित शिक्षकांच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहे. जवळपास गेले 12-13 दिवस आंदोलन सुरू आहे, तरी सुद्धा त्याबद्दल काही सुद्धा घडलेलं नाही. औरंगाबादमध्ये हे आंदोलन सुरू असताना इतकी वाईट वेळ ओढावली आहे की एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याचे वय हे केवळ 38 वर्ष असताना त्याला मृत्यूच्या सामोरं जावं लागलं. नाही, खरंच इतकी वाईट वेळ आहे. अनुदान नाही शाळांना, शिक्षकांना, म्हणजे गेले अनेक वर्ष ही मंडळी काम करतायत, शिक्षक म्हणून काम करतायत आणि त्यांना पगार नाही. नाही, खरं म्हणजे या शिक्षकांना 100% पगार दिला पाहिजे, कारण तुम्ही त्यांना नोकरीला घेतल्यानंतर त्यांना पगार देणं हे कामच आहे तुमचं. पण 100% सोडा, त्यांना पगारच नाही. अनेक शिक्षक आहेत गेली 20-20 वर्ष 15 वर्ष काम करतायत, त्यांना अनुदान नाही, शाळांना अनुदान नाही, त्यामुळे यांना पगारच मिळत नाही. कित्येक शिक्षकांनी तर आपलं जीवन संपवून टाकलं, याला जबाबदार कोण असा प्रश्न आता समोर येतोय. होय पलीकडे तुझ्या उसाला लागल. तांब उघायची नाही खात मी का? नाही खात म्हण. बर कुठं कारखान्यावर निघाला काय? शाळे चाललोय. सर आहे मी. सर सर मी सर 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 मी सर. मुले म्हणजे फुले असती चाचा गेले सांगून गडे. पुण्यदान ज्ञानी याचे ज्योतिबांनी दिले धडे. जात ना शाळेला येईल पगार. तुला काय त्याची काळजी? काय झालं? काय काय नाही रे. गप गप नको बोलू, नको बोलू, नको बोलू. कसं व्हायचं रे तुझ? कशाच अजून तुझा पगार नाप आणि नाही. अग होईल आता पगार? माझं तर काय खरं वाट नाही बाबा. ह्या खोकल्याने लय मला जीव हैराण झाला. हीच बोल, हीच बोल. तुम्हा पहिले तिरी झेलूनी या सारे वार. बसही सर. नाही राहू द्या. बोला सर. ते आपल्या अप्रूव्हलच काय होते बघ. तेवढं गेलं जर तेवढं सांगत होते सर, त्यात काही बदल होत नाही. नाही लोक सारखे सारखे विचारते. ह्याला पटक मारून दमलो सर मी. उद्या डायरेक्ट जातो, साहेबांशीच बोलतो. काहीतरी द्यावं घ्यावं लागतंय. पण होईल का ते बघू का सर? नानाच्या पैशाच तुमच्यातून बघा, नाहीतर ते माझ्याच मागे लागतील. सर सर मी सर 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 मी सर मी सर. Thank you.
आई येतो ग, उशीर झालाय आणि दुपारी गोळ्या खाऊन घे. सुनील सर है ना, न्यायाला फुकट आले. सर अंडे बी आहेत महाग लागताल त्याच्यावर, यायची पिल्लं बाहेर त्यातनं. सर म्हणलं की लोकांना वाटतंय 40-50 हजार तरी पगार असेल, मोठ घर असेल, बंगला असेल, खोट बी नाही म्हणा त्यांचं तस. पण आम्ही सुद्धा हवेत उडवले रुपयाची दुसरी बाजू, जी फिरत फिरत वरती गेली तर खरी पण पत्त्यावर काय पडणार नाही. आईचा खोकला कवा जिंदगीला लागला ते पण काय कळलं नाही. हो चौथी नापास टमटमला रोज निदान 500 तरी कमवत असत. आईला म्हशी बाजारल्या असत्या तर ह्या नोकरीपेक्षा परवडलं असत. ए अरे थांब थांब थांब, आजची देतोय तुला आदर पगार नाही का ते बघू की नंतर. पण शाळेत जेव्हा पोरांमध्ये येतो ना तेव्हा ह्या पोरांमधला हुरूप दिसतोय. ह्या पोरांच्या बापण्यातनं बघितलं की रिकाम्या डोळ्यांना पण नवं आभाळ दिसतंय. महापुरुषांचे विचार शिकवता शिकवता कानावर पडले की आपण बी कुणीतरी हाय असं वाटतं. आपल्यासुद्धा धमण्यातनं पाणी नाही, रक्तच वाहतंय. पण आयुष्याने एवढी बी सबुरी दाखवू नये की ह्या रक्ताचं पाणी होऊन जाईल. कुंभार सर, ही शासन म्हणतंय पोरं गोळा बी करा, शाळेत बी आणा, शिकवा बी, त्यांना खाऊ बी घाला, वरनं घरी बी सोडा. आधीच घरच्या 2 लेकराचा कटाळा आलाय, त्यात अजून 500 लेकरं शाळेतली. आपल्या ताटात केवढं वाढून ठेवलं ते राहिलं बाजूला. मुलांनो, जो आपल्या ताटातली अर्धी भाकरी दुसऱ्याला देतो ना तोच खरा माणूस. जो आपलं पण पोट भरतो आणि दुसऱ्याचं, हाच तो खरा फरक माणसातला आणि प्राण्यांमधला. कळलं का? चटणी तुला नाही लागली, पोरगी असून तिला नाही लागली, तुला लागली.
हसतो काय तू? जेवा दे नीट. सुनील सर तुम्हाला हेडमास्टरांनी बोलवलंय. यस सर. बसा. बर सुनील सर, कराडे सर, खास तुम्हा दोघाला अभिनंदन करण्यासाठी बोलवले. अभिनंदन कसलं सर? काय? तुम्ही गेल्या वर्षभरात दोघांनी पण चांगलं काम केल्यामुळं आपल्या शाळेचं नाव तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर चांगलं झालंय. खास तुमच्या दोघांचं अभिनंदन करण्यासाठी बोलवले. थँक्यू. थँक्यू सर. बर, आता ह्या वर्षीचं वार्षिक स्नेह संमेलनाची जबाबदारी तुम्हा दोघांवरच आहे. हो, काही हरकत नाही. मी प्रमुख पाहुणे म्हणून मोठी मोठी माणसं बोलवणार आहे. बर, कार्यक्रम एकदम भारदस्त झाला पाहिजे. तुम्ही अजिबात काळजी करू नका सर. चांगला कार्यक्रम झाला म्हणजे चांगलं नाव होतं. हो, नक्की नक्की सर. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी एकदम चांगली तयारी करू. गेल्या वर्षीपेक्षा नक्की या वर्षी भारदस्त कार्यक्रम करू. हा, भारदस्त कार्यक्रम करावा लागतो. ठीक आहे. हो चालेल. त्यासाठी तुम्ही जोरात तयारी लागा. नक्की चांगली तयारी करू. गेल्या वर्षीपेक्षा नक्की या वर्षी भारदस्त. आला बघा साहेबांचा. साहेबांचाच आहे. हॅलो. हा सर बोला की. कसली माहिती? तांदळाची दिली की? बर, आता कसली? शाळा बाहेर. बर, पाठवून देतो साहेब कुणाला तरी. मला जेवायला लागलं का? बर, येतो साहेब. तुमचा फोन ठेवला का? लगे निघतो. ठीक, येतो सर. ठेवू का फोन? येतो साहेब निश्चित. हो, ठेवू का फोन? हो हो. ह्यो काही असाय बाबा. मला स्वतंत्रसारखं काम करायला लय आवडत आहे, पण असं काम करायचं म्हणलं का नाही, काहीतरी माहिती घेऊन या म्हणून फोन येत आहे. चालू काम सोडून आपल्याला तिकडे जावं लागतंय. तुम्ही काय टेन्शन ना घेऊ, आम्ही सगळं बघतो. चल. हो करम. चल कर. हो चल. थँक्यू सर. हो या या. वैभवी भातात. Yeah.
बसू का काय मास्तर किती दिवस लागाच कुठं बसू तर अक्की पटीत थांबा देख डे पिशवी चला मी काय करू ऐकत नाही नाही मी घेतो नंतर हिच बघा अगोदर अहो का पैसा ओतून तर कुणी विचार म्हणून होतं की त्याला काय अर्थ आहे का अरे अडा का खुळा त्या लाटे सरनी मागच्या वेळेस 6 लाख रुपये ओतले होते ए अमन कर ये नाही इकडं ये आपलेच मित्र आहेत ये नाही ये नाही इकडं आलो काय रे आय परत आजारी पडली का कस काय थोडंफार पैसे ऍडजस्ट होतील का पैसेच नाही लागाच काय काय असतं लागा सारखंच आई आजारी पडली म्हणून बाकी काय तू ऐकत बी नाही पण एक काम कर की मग चल की तमाश थिएटरात मी करतो तिथं काम चांगली पीटी वाजवतो एवढं शाळेत प्रार्थना तिथं काम केलं तर लगा पैसे तर मिळतात वर्षभर इकडे छुटर वुटर करण्यापेक्षा 2-4 नाईट कर पैसेच पैसे थिएटरात येऊन पीटी वाजवायची म्हणजे समज काय म्हणाल बघू तू जर होय म्हणलं तर मी विचारतो मालकिनीला नाहीतर तू नाही म्हणलं तर मी तर काय करणार नाही लागला घरात उपाशी मरल थिएटरात येऊन पीटी नाही वाजवणार हॅलो हा बोला की ना ना नाही ते की ना ना बाहेर आहे तर संस्थेत सगळं मीच बघतोय जरा मुलाखती चालू आहे त्या बोला काय
काय नाव? शिंदे मॅडम. ऐ शिंदे मॅडम कोण आहे बघ रे जरा, आले बघ, आले का? हां बोला की मग काय पुढं. बर बर, काय रेटचं माहित आहे का नाही डोनेशनचं? अहो शिक्षण मर्षी, डोंबल्याचा शिक्षण मर्षी, गेल्या 15 वर्षापासून साधं किरसुनीला पैसे दिले शिक्षण खात्याने. शिक्षण मर्षी काय? नाही नाही, संस्था काढून अक्षरशः पश्चाताप झालाय मला. बघा 15 15 पुढे होत असेल तर बघा भेटू वाड्यावर. हा चालू आहे त्या मुलाखत. होय होय ठेवू का? हां हां. अहो नुसती दिखणी असली आणि हुशार असली म्हणून काय नोकरी नसते मिळत, शेवटी शाळा चालवायला पैसे लागतात. मी सांगितलेलं तेवढं होत असेल तर बघा भेटू संध्याकाळी वाडीवर. अहो ठेवा. किती फोन सर सकाळपासून चालायचं आपल्याला, जेवढं तेवढं घ्यायचं. फोन नंबर आहे का? या या तुम्ही. अरे सर बोलवा. हां बघा शिंदे भाई बोला. शिंदे भाई बोलवा. आते हूं. या या भाई बसा, फाईल द्या. नाव सांगा. शरयू शिंदे. घ्या. सुनील सर. शिक्षण? एमएडीएड. एमएडीएड. काय अनुभव? हो लाटे सर अनुभव देऊ की आल्यावर येईलच की? हा नादाच विचारायचा. काय नाद? छंद छंद. काय शिक्षण, काय खेळात, काय संगीत? हा माझं संगीत झालंय, विशारद आहे मी. संगीत विशारद? हो. या नंबर घ्या. विशारद आहे. रेटचं तर माहित आहे ना? डोनेशन म्हणायचंय का? हा बाबा भरतो म्हणले. झालंय बोल ना. हो चालतंय. घ्या. सांगा नंबर. 9 मराठीत सांगा बाई. 97 63 74 75 44. चालतंय. येईल फोन. हा नाही झेरॉक्स देते, ओरिजिनल पाहिजेत. एक झेरॉक्स कॉपी द्या पाठवून. थँक्यू सर. आमदार साहेबाचा वाढदिवस आहे ना. जायचं की? उशीर झाला मला आधीच तर. ए ती बाहेर काय जी 10 12 बाहेर राहिले द्या त्यांना, पट 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 घे बरात. बरलाटे सर ती नाना इलेक्शन लोभ आहेत, जेवढी अनुदानित आहे ती आणि विनानुदानित आहे ती. अनुदानित वाल्याकडून 10 10 हजार आणि जेवढी विनानुदानित आहे ती त्यांच्याकडून 5 5 हजार. सगळं कलेक्शन तुम्ही करायचं. सगळं कलेक्शन झाल्याशिवाय पगार बिल काढणार नाही. कुणी कणकोण करू नाही तर काय करू? सर देशमुख सर बर का? काय येऊ का? सुनील सर बघितले गर्दी बाहेर, तेवढं राहिलेलं डोनेशनच बघा. सांगायला टेसर जरा त्यांना. सुनील सर भरपूर गर्दी आहे बरं का? बघा नाही तर करून धरून काय व्हायचं नाही. ठीक आहे, तुमचं जे काम आहे त्या बाबतीत साहेबांशी माझं बोलणं झालंय, होऊन जाईल काम तुमचं. काय काळजी करायचं काम नाही, परंतु आणि एक वेळेस भेट द्या आणि मला आठवणीत करून द्या, ते काम होऊन जाईल तुमचं. ठीक आहे सर. आपलं काय? वैयक्तिक मान्यतेची फाईल आहे सर. वैयक्तिक मान्यतेची फाईल. या बसून घ्या. सर काय आपल्या शाळेचं नाव काय? सरस्वती प्रशाला. सरस्वती माढा तालुका ना? माढा तालुका. मग कुठली मान्यता आहे? तुकडीवरची मान्यता आहे का विनानुदानित शाळा आहे? विनानुदानित. तुकडीवरची. विनानुदानित. मग सर तुम्ही तर वारंवार इथं ऑफिसला येत आहे, तुम्ही बघताय किती ताणतणाव आहेत. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर होऊन बसलेत, वरिष्ठ ऑफिसवरून मेमो निघतायत आणि तुम्ही अशा प्रसंगात आलेत की. बरं ठीक आहे असू द्या, पर तुम्हाला मुख्याध्यापक संघाचे शेरकर सर माहीत आहेत का? झाली सर त्यांची चर्चा झाली. हा काय असं आम्ही पूर्तता बी करू. बर बर ठीक आहे. आता एक काम करा, तुम्ही आणखीन एकदा चर्चा करा आणि सर्व तयारीनिशी सोमवारी तुम्ही या. हो सर. काम होऊन जाईल, 100% काम करू. तुम्ही आधी शिरकर सरांची चर्चा करा आणि भेट घ्या. हो सर. मुलांनो चला आता आपण आपली सूर्यमाला पाहूया. हा झाला सूर्य, त्यानंतर बुध,
मंगळ आणि ही आपली पृथ्वी. आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा सूर्यापासून चौथा ग्रह आहे. कितो आहे? तिसरा ग्रह आहे. बरोबर. काय रज तुम्ही चौथा म्हणताय? मागच्या वर्षी शिकवलं होतोय मी. हा पहिला ग्रह कुठला? बुध. दुसरा शुक्र. आणि मग आपली पृथ्वी. चला मुलांनो, आज आपण शिकूया ग्रहाचे परिवलन आणि परिभ्रमण म्हणजे काय. तर परिवलन म्हणजे ग्रह स्वतः भोवती फिरतात त्याला परिवलन असे म्हणतात. आपली पृथ्वी ही स्वतः भोवती फिरते बरं का, जसा माणूस फिरतो स्वतःच्या प्रश्नांभोवती. गरा 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 आणि फिरतच राहतो. आता दुसरं म्हणजे परिभ्रमण. ग्रह स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असतात त्याला परिभ्रमण असं म्हणतात. स्वतःच्या प्रश्नांना देऊन फिरणाऱ्या माणसाला जेव्हा परिस्थिती स्वतःच्या तालावर नाचायला भाग पाडते त्याला परिभ्रमण. फिरत 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 माणूस अशी एक वाट पकडतो की माग येऊ शकत नाही आणि कोणाला सोडून पुढे बी जाऊ शकत नाही. करावं लागेल मग तुला. नाही करायचं मला लग्न. मग फिर गावात ना वळवाने. लोक मला बोलते ती तुला काय रे, कुणा कुणाला तोंड द्यायचं? तू करम भू. काय नाही, सुनीलचा स्थळ बघालतो. एक स्थळ आहे सुनीलला. हा कुठले? सासुराचे आहेत. कारंडे जिथले. हा पार्टी चांगली आहे. ते जा रे पाणी तुम्ही. बर मग काय ना म्हणलं, तुम्ही बघा. तुम्ही होय म्हणले की बघतो पुढचं बोलणं करतो. पोरगी चांगली दिखली आहे. पुढचं कसं सेटिंग लावायची ते मागे लावतो. होईल काळजीच करू नका तुम्ही. आतापर्यंत लई स्थळ होती. काय नाही, काय काय झालं, कटाळून गेले.
तुम्ही काय काळजी करायचं ना रंबू? कशी सेटिंग लावायची ती माझी बघतो, तुम्ही त्याची काय काळजी करू नका. हा त्याचं सगळं डोनेट वगैरे सगळं फिटून जाईल, काय देणं पाणी असलं तर जाईल. हा मी त्याला फोन लावून सांगतो, उद्या रायवर्षाला जाऊ मुली बघायला. हा माझ्याकडे गाडी आहे, अजून एखादी गाडी बघू. रविवारी आता कुठे जाऊ नको बघ. दोन चार दिवसात होईल वापसा. सारखं झालंय. मुलीला बोलवा. मुलीला आण. उजवा पाय ठेव, तांबे ठेव खाली. काय नाव? वैष्णवी. शिक्षण काय झालं? डीएड. भाऊ किती आहेत? एक. मामाचं कुठलं गाव? पांगरी. मुलीला काय विचारायचं आहे का? विचारायचं आहे का काय? पुढं नोकरी करायची कशी इच्छा आहे काय? कसही. होय, नोकरीचं काय करायचं? चालते, काही नाही, जाऊ दे. तू जा तिथे एकदा पाय पड. पूर्वी पसंत आहे का? हाय पसंत, जमून टाकू लगेच. नोकरीचं काय? पोरा नोकरी आहे की? अव नोकरी आहे पण माझी पगार आहे का? पगाराचं काय घेऊन बसलात? नानाच्या संस्थे सर्व्हिसला आहे. पगाराचं काय आता दिवाळी चालू होते, आजच पेपर आलाय. हातच स्थळ सोडू नका. पोरग सर हाय, चांगलं होईल पोरीच. काय चला हे सगळं काय काळजी टाकू आपण उरकून.
सुपर लगेच फुटून टाकू. बोला बोलीच काय. फोडा दगडन फोडा फोडा काय होत त्याला. पहिल्या सारखी माणसं तर कुठं सुपाऱ्या तर कुठं राहिले तेव्हा. हे बघ हे पाहुण्याने 15,000 दिले ते. हे 10 तुझ्याकडे ठेव, 5 राहू दे माझ्याकडे. चालते दे ठेव तू माझे. मग ते जाऊ कपडे आणा उद्या परवा दिवशी. कपडे पैसे देतो की हो हुंड्याचे मिळतील आता. आता पाहुणे कोण पैसे आणलेला का माझे कोण देणार. शिलाईचे कपडे पुरते दिले. जेवढे दिले तेवढे दे. लग्न जवळ आहे माझं. हे बघ माझे पैसे नाही दिले ना तर लग्नात धिंगाणा घालीन मी. देसल लग्न झाल्यावर देईल की. आता दे. किती आहे ते. 10 आहेत. ठीक आहे बाकीचे नंतर बघू. लवकर करायचं. चल बाबा तुझं देण्याकरीची अगल्लीतून नाही त्या गल्लीकडून जाऊ आपण. कस करायचं मग. मला तर सुचणच बंद झालंय बघ. तारीख जवळ यायला लागली म्हणून रे लग्नाच्या तारखेच ती. बाकी काय नाही त्याच टेन्शन आहे आता. कस करायचं काय. शिलाईचे कपडे तरी ते आता आधी टाकावं लागतं. सगळ्यात म्हणजे गडबडीचं म्हणलं तर तेवढाच एक विषय. अरे पण त्यांनी किती 15,000 दिले. त्यातले नेले सकाळी त्याने 10,000 रुपये. टेलर देत नाही ते पुन्हा कपडे. लग्न सराईत पुन्हा ती लही असते. काहीतर करावं लागतंय. अरे पण 5,000 काय होणार आहे. हा तो मंडपवाला पण ऍडव्हान्स मागत होता. असं करायचं का. काय करू. आता म्हणलं होतं ना ग पण माझ्या नावावर घेऊ उधार. घेतलं काय पैसे देऊ. माझ्याकडचं काय थोडं ऍडजस्ट करतो. आणि जामदाराच्यात घेऊ. जामदार दिल का उधार. हाय माझं खातं असतंय मी घेत असतो आधी मध्ये. चालतंय. काहीतरी करावंच लागणार आहे की. आता काही इलाज आहे का. बाकीचं बसतं त्याच्याकडून घेऊ. मग एकदाच सगळं घेऊ की. कोणाकोण घेण्यापेक्षा बसत सगळं होय की. पण ती आता आल्या आल्या मात्र त्याचं पहिले पैसे त्याचं द्यावं लागते. त्याचं लय पुन्हा खात. 2 दिवसात दे तू म्हटलं की पाहुणं. हा तेच की. तेच की. बाकी काय नाही. 2 दिवस लागू दे 4 दिवस लागू दे. पण आल्या आल्या पहिलं त्यांचं करू किती. लगेच क्लिअर करू त्याचं काय. हा पण घोड्याने लग्न का. घोडा चायला आयुष्याला घोडा लागलाय. हा
कस कर माप है मंगळसूत्र हिरवी काकणं सौभाग्याचा साथ मंगळसूत्र हिरवी काकणं सौभाग्याचा साथ सुनील रावांची गृहलक्ष्मी गृहप्रवेश करते आज उजव्या पायरी वय पाच रुपये भेंडी भाजी पाच रुपये भाजी पाच रुपये तम कहते नाही खात म्हणून बर कुठं कारखाना निघाला बाय चाय उचल सर वाटत नाही सर कुठं आहे जिल्हा पैसे बाबा पगार पगारच काय होईल की आज नऊ देत कुठवर द्या स्वस्त पाहिजे दोन्ही आमचं बरं बाबा चाकर बसले की पाचशे घट ए थांब आलो बरं तुम्ही असं करीत ना
जर आंदोलन पिंदोलन करायला लागायो ना, नाक दबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणते ती. आंदोलन अरे जर 6 महिन्याला आंदोलन होते ते अधिवेशन आलं की झालं, आता परवाचे का आंदोलन झालं. ते आंदोलन तर अशी शिक्षक मारली ती ना पोलिसांनी. ते उक्कडगावचं शिक्षक आहे का, त्याला तर इंटरनल ब्लिडिंग झालंय सगळं. अरे आता धड दवाखान्यात द्यायला पैसे पण नाही त्याच्यात. काय चुकत तरी त्याचं, कुठे चुकत होता ते? 20 वर्ष बिनपगारी जॉब केला ही त्याची चूक आहे? कशाला म्हणते 20 वर्ष माहिती का? आणि संघटना काय म्हणते? सो करताना आंदोलन होतं. अरे तेवढ्या पैशात 3 महिन्याचं राशन येते घरात. काय झालं तर ह्याच माईक का काय स्पीकर गेलताय? झालं का चालू होता? चालू की मी चेक करून घेतलं. 60 रुपये घेतलं त्यानं. 60 रुपये दे तुम्ही तुला. यार काय लागा टिंगल लावली आहे. तुझ ती हे रे विनंदन का काय ती काय आहे काय आहे काय नेमकं? अरे विना अनुदान म्हणजे त्या शाळा नवीन चालू झाल्यात ना, सरकार परमिशन तर देतं त्या शाळेनं. त्याच्यावरच शिक्षक आहे ती, त्यांना पगार नसतो. बर. परत त्या विद्यार्थ्यांना ते दुपारचा भात पुस्तक फ्री मिळतात ती, तसलं काही नसतंय त्या शाळेवर. फुकट शिक्षण मोफत शिक्षण बाड आहे ते म्हणते नसत्या? काही नाही रे गप्पा नसत्या. पेपरला बेलते की त्या तुमच्या शिक्षक आमदारनं का काहीतरी दिलते की बातमी 2 महिन्यात विनाअनुदानला अनुदान का काहीतरी? अशा बातम्या 6 महिन्याला येते त्या. काय नाही रे हे संस्थापकच द्यायला होतो बातम्या. गेम असती बाकी काय, तीच पेपर घेऊन यायचा शाळेत असा दाखवायचा हे बघा 2 महिन्यात पगार चालू होणार आहे म्हणून. काही नाही आमच्यासारख्या शिक्षकाकडून डोनेशन उकळायचा प्रकार आहे. कधी होणार आहे का नाही तुझी पगार चालू का म्हातारा होतो तू? नाही नाही होईल की लाका, आज ना उद्या चालू होईल की पगार. खरं आहे गड्या, हीच ऐकतोय मी किती भी दिवस झालं. त्या अमरावतीचे का कुठल्या तरी एका मास्तरनंतर आत्महत्याच केली म्हणे. करणार नाही तर काय करेल? माझा हाल तर तू बघतोय. ते पोरगी बघायला जायचं म्हटलं तर झाडात शर्ट नव्हता माझ्या, तुझा शर्ट घालून गेलो होतो. सुटला बिचार. काय खरं नाही सुरुवातीला काय विना अनुदान, परत काय कायम विना अनुदान, आता काय म्हणतात स्वयंअर्थ साहित्य. अरे काय चाललंय काय ही नाटक आहेत नुसती यांची. शिक्षक सेवक काय शिक्षण सहाय्यक काय, अरे द्यायचंच नाही यांना. द्यायचंच नव्हतं तर झक मारायला शाळांना परमिशन दिली काय यांनी? हा काय ते परमिशनच कशाला दिली? एकदा फिक्स सांगा काय हे बघा बाबा, 1 वर्षात तुझा पगार चालू होईल, 2, 3, 4 अरे फिक्स सांगा 10 वर्षात पगार चालू होईल. पण काय ते फिक्स सांगा एकदा. अरे दुसरा काहीतरी काम धंदा करता येईल रे. आणि आता दुसरी कामाला गेलो लोक काय म्हणतात मास्तर आता तुम्ही ही पण करणार का? अरे करणार नाही तर काय घरच्यांच्या पोटावर बिमो वाटायचं? मास्तर आता ही पण करणार. शिक्षक समाज घडवतो, शिक्षक देश घडवतो, आदर्श शिक्षक. अरे त्या शिक्षकाच्या पोटात काय आहे का बघा आधी, ऐकत त्याच्या पोटात काय.
कस चालतंय घर त्याच कस काय? अरे आधी ते बघा रे. आदर्श शिक्षक. मला आता माझं पण काय खरं वाटत नाही लगा. सुनील सर बोला की काय पाणी बिणी विचारायची पद्धत आहे की नाही? आणतो पाणी. हो मास्तर, अहो किती दिवस तुम्हीच पाणी देणार? पाणी आण ग. छान आहे घर. मग कुठवर आले? होईल आता पगार चालू देऊन टाकतो तुमच. बघा कधी द्यायचे ते. नाहीतर आम्हाला कळतंय कस वसूल करायचं. घरात उपाशी मरल पण थिएटरात येऊन पेटी नाही वाजवणार. काल तुमच्या त्या शाळेतला एकदा भेटलं होतं. काय नव्हतं बरं? भोसले भोसले ते भेटलं होतं. या या तुमचीच वाट बघतोय. कुठे आहेत पत्ता काय? नमस्कार. निवांत बसला भाऊ सर. चहा घ्यायचा घेऊ तू. ए अण्णा चहा दे दोन. काय चहा घ्यायची वेळ आहे. मग आता काय करायचं? म्हणलं ठिकाण्यावर जावं. मग कशात आणलं मी पेमेंट? पैशाचं काय आहे की मी कशाला घरात मला काय सर जिल्हा सोसायटी तेवढं बघा तर लावा साईडला खर्च करायला. चेअरमन झालं असंच म्हणून गेल्या 5 वर्षाला 5-10 लाखाला फाळकूट लागला. चेअरमन झालं आता महाग तुमचं. आता काय टेन्शन नाही, टेन्शन नाही. आता महागच बघा. मग काय अडचण आहे? आजचा सगळा खर्च आपल्याकडनं बरं का? पाऊस चालू आहे, गाड्या इथं लावा. आपल्या मोठ्याकडे जाऊ. चालतंय. जाताना शाई मारू थोडी थोडी जाऊ ठिकाण्याला. हां तयारच आहे. बुरका किती चहा किती आहे ते घ्या. जाऊ मोठ्या गाडीत निघू की मग बरं का?
Thank you.
खर खर सरड्याची सर सर थारीची खर खर सोसना राखूचा चावा राया तुम्ही टेकन लावा अहो कैरी न बाकलई झाड राया तुम्ही टेकन लावा राया तुम्ही टेकन लावा काय ग भाजी निवडती होय निवडू का मी पण थोडी खराब भाजी आहे ना काय झालं होय व काय आदल्या जन्मी मी कुठलं पाप केलं होतं का वा का असं का बोलती एवढा सणासारखा सण सगळ्या बायकांना साड्या घेतल्यात मी मात्र अशीच घेऊ की तुला पण साडी त्याच काय एवढं किती दिवस असंच चालणार 20% 40% वेतन नुसताच हिशोब आणि स्वप्नात लाकड होईल आता पगार माझा त्याच काय किती दिवस हीच ऐकते 2 एकर जमीन होती ती बी विकली वडिलांना घातलेलं दागिनं बी मोडलं तुमचं डोनेशन भरायला तरी पगार चालू होत नाही परवा तुम्ही शाळेला गेलो होता दुपारी मला ताप आला होता दवाखाना तर जाऊ द्या 5 रुपयाची गोळी घ्यावं म्हणलं तर घरात 5 रुपये नव्हतं काय करायचं होतं मी एकटीन अग मी काय मुद्दाम करतोय लहानपणापासून शाळेत हुशार होतो प्रत्येक वर्षी नम्रता यायचो
दहावी बारावी त्यावेळी पण नंबर. बारावीत चांगल्या मार्कनी पास झालो होतो ग. माझ्यापेक्षा कमी मार्क्स असलेली पोरं मेडिकलला गेली. मला पण जायचं होतं मेडिकलला, नाही जात आलं. ही आपली परिस्थिती ही अशी. मग काम करत करत ग्रॅज्युएट केलं, बी एड केलं. सर झालो. ही पगारच यास शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी नाही तिथं कामाला जात तुझी. कधी पेपर टाक, कधी दूध टाक, क्या वेटर म्हणून पण आपलं सगळं चांगलं होणार, भविष्यात आपलं सगळं चांगलं होत, तुम्ही काही बी काळजी करू नका. आणि अशा आत्महत्या करायचं परत बोलू नका. मी आहे की तुमच्या सोबत काळजी करायची नाही. मग तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो, आबाचा चेहरा येतो. आणि शाळेत सर म्हणणारी माझी पूर्ण डोळ्यासमोर येतात. मग तो कुठे धीर येतो थोडा. अगं झालं का गिडाबा लवकर. अगं इकिडाबा उशीर झाला एक तर. घाम का आलाय तुला? उलट्या व्हायला लागल्यात. डॉक्टर कडे जायचं? नाही नाही नको, बायकांच्या कोरड्या उलट्या तुम्हाला नाही समजणार. बायकांच्या म्हणजे? अवघ्या की समजून. समजून काय म्हणती हो? खर का? येताना काय नको तुला खायला? नाही नको. आणतो काय ते? नको, तुम्ही लवकर या. येऊ का मग? काळजी घेऊ पण. हा होय. आणि हे बघ आराम कर. होय. काय म्हणताय? काय मजेत? काय म्हणते शाळा वगैरे? शाळा काय आपलं निघायचं. बोला काय देऊ? ती खाली करायची गोळी दे. जात आहे ना सर, नियम माहित आहे तुम्हाला. काय असं मला काय ओळखत नाही होती. आहे ओळख वेगळी, आपलं मैत्री संबंध आहेत का? त्याबद्दल काय नाही, अडचण जाते. त्या नियम असते. मी कुठं सांगतो?
सांगत नाही कोणाला, सांगण्याबद्दल काय नाही. कोणाला घाबरतो आपण, नियमानुसार वागावं लागतो. बरं द्या राव, काय जास्त कमी जास्त असेल तरी घेऊन टाकतो. काय सर, तुमच्याहून काय जास्त पैसे घ्यावा. कोणाला सांगू नका पण. अवघड असतं जरा. आम्ही परवा दिवशी औषधं नेली होती कृष्णा केसकर, त्याची जरा पावती पाहिजे. एक घ्या, या काय. हां पैसे बोल ना कोणाला. हा गेली गडबडीत होती, दोन तीन दिवसांनी येते म्हणले. आज लावा की एवढ राव, ती नंतर लावते मी. तिकडे काय काम आहे? तिकडे येत तुला काल ताप आलता. होती थोडी कणकण, आता बरं आहे. गोळ्या घेत राहा, काय गोळी ठेवा तिकडं कशाला. नाही असं नको, तर ही गोळी आवड ठेवा तिकडं, मी खाते परत. परत नाही माझ्या समोर घेतर जपानी घेऊन. तुला